पूर्वीच्या काळातले लोक सोहळं जपायचे ना याला शिवायचं नाही त्याला हात लावायचा नाही तसंच पुरोगामीच एक सोहळं निर्माणलात ज्यांनी राजकारण समाजकारणाच्या वैचारिक बैठकीचा विचार करायचा आणि ते लेख करतात म्हणून आपण त्यांना पुरोगामी मागाने म्हणतो या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्राच्या वारशाकडं प्रचंड दुर्लक्ष केलं फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्रातच का जन्मले हा अपघात नाही आहे केवळ महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे याचं कारण महाराष्ट्र हा ज्ञानोबा तो महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातले जे लोक गांधीजींच्या मागे गेले ना त्यांनी गांधीजींची वैचारिक बाजूत लावून धरली गांधींच्या मध्ये हाही एक राजकारणी मुत्सद्दी आहे ही जाणीव महाराष्ट्रातल्या काँग्रेस वाल्यांच्याकडे राहिली नाही मला आत्ताचा पिरियड जो आहे ना सॉरी टू से दिस पण उत्तर पेशवाई वाटतोय दशक वेद व महाराष्ट्र वेद या दोन गाजलेल्या सिरीज मधील अकरा मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध थिंगबँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी थिंगमॅन डॉट इन या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा टिळकांच्या नंतर महाराष्ट्रातनं राजकीय नेतृत्व किंवा महाराष्ट्रानं देशाच्या राजकारणाला दिशा न देणं हे थांबलं का काय घडलं आणि मग त्याच्यात अख्खं विसावं शतक म्हणजे अगदी स्वातंत्र्यानंतरसुद्धा इथं काय काय घडत आहे हां इथे काय झालं माहिती आहे का इट्स अनफॉर्च्युनेट आहे म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अनफॉर्च्युनेट असं आहे की टिळकांना टिळकांचा विचार पुढे नेऊ शकेल असा जबरदस्त अनुयायी मिळाला नाही ही टिळकांची शोकांती काय तुम्ही सांगा ना गांधीजींचे तुम्हाला कितीतरी अनुयायी दाखवता येतील की आपण म्हणू शकतो हो हो हा गांधीजींचा अनुयायी आहे याने खरोखर गांधींचा विचार गांधींची चळवळ अशी पुढे नेली ट्रेकांत मला एकतरी दाखवा की याने टिळकांचा विचार पुढे नेला यांनी टिळकांची चळवळ पुढे केली टिळकांच्या mm. मृत्यूनंतर टिळकांच्या अनुयांनी ऑन दएर ओन अशी एकही चळवळ केलेली नाही mm. ते फक्त गांधींच्या चळवळीची रिॲक्शन द्यायचे आणि mm. हे गांधी टिळकांनी असं केलं नसतं गांधीजी टिळकांपासून डिव्हीएट झालेत असं म्हणण्यात त्यांनी आपली बुद्धी खर्च केली mm. त्याच्या उलट गांधीजींना अनुयायी मिळाले mm. त्यांच्या त्यांच्या विचारांची एक मांडणी करणारे व्यवस्थित तर कसं गां गांधी टिळक कसे हो hmm. होते बघा हा फरक सांगतो hmm. तुम्हाला टिळक हे स्वतः अकॅडमिकली अभ्यासक होते त्यांचा पिंड पिंडतत्वचिंतकाचा होता hmm. त्यांचा पिंड ग्रंथलेखकाचा होता hmm. म्हणून त्यांनी असे त्याला ग्रंथ म्हणता येईल कन्सिस्टंट असे hmm. लिहिले गांधीजींच्या मध्ये तो मुद्दा नव्हता तो गांधीजींनी लिहिलेला ग्रंथ तुम्हाला दाखवता येईल का असा सलग गांधी गांधीजी स्पॉन्टेनियसली स्फोरॅटिकली बोलायचे hmm. आणि त्याचा नीट अर्थ लावून एका चौकटीत बसवायचं काम गांधींचे अनुयायी करायचे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील लोक अग्रेसर होते म्हणून hmm. गांधींच्या काळात महाराष्ट्राचं नेतृत्व वैचारिक गेलं अशातचा भाग नाही त्यांनी गांधींच्या विचारांचे भाष्यकार म्हणून काम केलं hmm. गांधीजी कसे आहेत गांधीजी हे औपनिषेदक ऋषींप्रमाणे आहेत औपनिषदिक ऋषींप्रमाणे आहेत ऋषी अंत्यस्फूर्तीने बोलायचे आणि भाष्यकार त्यांच्या बोलण्याला एक सुसंगत चौकट देऊन त्याचा अर्थ लावायचे अन्वय अर्थ काही विरोध असला त्यांच्या म्हणण्यामध्ये तर त्याचा समन्वय करायचे समन्वयात म्हणजे व वेदांताचं तत्त्वज्ञान ऋषींनी मांडलं उपनिषदामधनं ते एकच एक तत्वज्ञान आहे त्यातले जे विसंगती आहेत रिपिटेशन्स आहेत तेच ॲक्सिडेंटल आहेत तर ते, ते ते, ते कोणतं नेमकं हे सांगण्याचं काम महर्षी बादरायन यांनी केलं ब्रह्मसूत्र लिहून ते ब्रह्मसूत्रातलं तिसरं का चौथं सूत्र आहे तर तू समन्वयात हे जे आम्ही सांगतोय ते कसं सांगतोय छांदोग्यात एक सांगितलंय कौशिक किंवा उपनिषदात दुसरं सांगितलंय आणखीन ब्रहगरांनी का तिसरं सांगितलंय असं जेव्हा तुम्ही म्हणता तसं नाही आहे हे पहा हा त्यांचा हा समन्वय आहे म्हणून एक एकच एक विचार सांगण्याचं काम सूत्रामध्ये बाजरायने केलं आणि त्याच्यावरती भाष्य लिहून त्याचा विस्तार करण्याचं काम भाष्यकारांनी केलं तर गांधीजी हे ऋषी आहेत उपनिषदांप्रमाणे आणि त्यांचे भाष्यकार हे महाराष्ट्रातले लोक आहेत सगळे पहिले विनोबा भावे आहेत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला अनेक दिसतील ना दादा धर्माधिकारी दिसतील भागवत दिसतील शंकरराव देव दिसतील हे महाराष्ट्राचं काम आहे महाराष्ट्राचं काम हे आणि हे मान्य होतं बाकीच्या लोकांना गांधीजींच्या नंतर सगळे काँग्रेसवाले विनोबांनाच महत्व द्यायचे म्हणजे तुम्हाला मी उदाहरण सांगतो ते असं आहे की गांधीजींची हत्या झाली आणि गांधीजींच्या हत्येनंतर गांधी काँग्रेसवाले सगळे धाबकले ना की आता काय करायचं मग काँग्रेसवाले आता काय करायचं हे ठरवण्यासाठी कुठे एकत्र आले दिल्लीमध्ये नाही आले ते वर्ध्याला आले विनोबांच्या आश्रमात आले आणि विनोबांनी त्यांना एक दिशा दिली की आता गांधीजी गेले वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे आणि पुढे काय केलं पाहिजे इतकंच नव्हे तर गांधीजींच्या विचाराचं नुसतं तात्विक स्पष्टीकरण नाही कृतीच्या स्तरावरती हे बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही मुद्दा पहिला झटका कुठे बसला भारताला स्वतंत्र होताना एक फाळणीचा बसला चला तो इतिहास झाला म्हणजे नंतर दुसरा झटका कुणी दिला दुसरा झटका भारताला कम्युनिस्टांनी दिला तेलंगणाची मुवमेंट सुरू झाली ना mm. की हे राज्य आम्ही मानतच नाही स्वराज्य आहे स्वातंत्र्य आहे म्हणून हे भांडवलशाहीच आहे अशी भूमिका होती ना डाव्यांची आणि झालं सुरू तिथे ना, mm. ना? तेलंगणात mm. कम्युनिस्टांनी सगळे भूमिगत झाले काय काय उद्योग सुरू केले जमीनदारांच्याकडनं mm. जमिनी घ्यायच्या हिंसेच्या मार्गाने मग मा आता शेवटी सरकार आहे नेहरू पटेल ते सरकार होतं सरकारने सरकारचं काम केलं सरकार कसं करतं अशा गोष्टीच्या बाबतीत दमन यंत्रणा वापरतं कोरेसिव्ह फोर्स हे सरकारचं मुख्य आहे ना पण तेवढं ते भागत नाही ना कोण पुढे आलं विनोबा पुढे आले आणि विनोबांनी भूदानाची चळवळ सुरू केली रे त्या जमीनदारांना वगैरे मारायची गरज नाही त्यांच्याकडे जास्त जमीन आहे ना आपण त्यांचं हृदय परिवर्तन करू त्यांच्याकडनं ती घेऊ आणि मग तिचं वाटप करू हे कुणी केलं आहे विनोबांनी केलं म्हणून गांधीजींचा वैचारिक वारसा ज्याला म्हणतो आपण आणि टू सर्टन इन्स्टेंट कृतीचा सुद्धा तो विनोबांकडे गेला mm. आता जसं गांधींच्या नंतर विनोबा नावाचा एक माणूस तयार झाला mm. त्या स्टेचरचा मनुष्य टिळकांच्या कॅम्पमध्ये आहे का पुणे नाही mm. म्हणून तुम्ही जे म्हणताना महाराष्ट्राचं वगैरे वगैरे मागे पडला वगैरे हे अशी वस्तू तिथे तो टिळकांच्या फोल्डमधं जर कुणीतरी असा आला असता माणूस टिळकांच्या तोलामोलाचा तर कदाचित गांधींनाही पुढं द्यावं हो लागलं तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की विनोबा भावेंनी वैचारिक वारसा चालवला हो पण राजकीय सत्ता जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल या राजकीय सत्तेत नंतर मराठी नावं दिसत नाहीत प्रामुख्यानं की ज्यांनी देशावरती इन्फ्लुएन्स केला असं का झालं असावं हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण अजूनही त्याची चर्चा करत असतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की दिल्लीत महाराष्ट्राला काय किंमत आहे किंवा मराठी माणूस पण थोडद काय होत नाही आपण दोन गोष्टी वेगळ्या आहेत त्या स्वातंत्र्यपूर्व काळातलं राजकारण आणि स्वातंत्र्योत्तर काळातलं राजकारण ज्याच्यामध्ये आपल्याला फरक करायला पाहिजे स्वातंत्र्यपूर्व काळातलं राजकारण हे राजकीय लढ्याचं राजकारण होतं आणि तिथे आपला जो कोणी प्रतिस्पर्धी होता तो परकीय होता म्हणजे ब्रिटिश होते ना ब्रिटिशांना आपण कसं शह द्यायचा त्यांच्याकडनं स्वातंत्र्य कसं घ्यायचं हा मुद्दा होता hmm. आणि इथेच त्यासाठी थेट फ्रंटला जाऊन फ्रंटल ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचं नेतृत्व अशा प्रकारचे कर्तृत्व पाहिजे होतं लोकांचं आणि ते महाराष्ट्राच्या लोकांच्याकडे होतं hmm. आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे लोक वागले म्हणजे अगदी जरी आपण गृहीत धरलं किंवा टिळकांचा काळ गेला तिथे महाराष्ट्राचं त्या गंमत कशी माहिती का की टिळकांच्याकडे या दोन्ही गोष्टी होत्या टिळक जितके वैचारिक क्षेत्रामध्ये होते mm -hmm. तितकंच कृतीच्या स्तरावर सुद्धा त्यांना म्हणजे राजकीय कृती ज्याला म्हणतो आपण mm -hmm. त्याच्यात ते काय म्हणत त्याला कुशल होते कुशल होते त्याची कारणं काही असेल ते असू द्यात आता mm -hmm. पुढं गांधीजींच्याकडे जेव्हा तत्त्व हे गेलं ना सगळं राजकारण तेव्हा ज्याला आपण वैचारिक म्हणतो त्याची मांडणी गांधींनी केली ती अहिंसेच्या वगैरे काय असेल ते सत्याग्रह आणि ते पुढे महाराष्ट्रातल्या लोकांनी नेलं हे मी तुम्हाला सांगितलं पण त्याचबरोबर गांधी हे राजकीय डावपेच ज्याला म्हणतो आपण त्याच्यातही ते कुशल होते लोकांना अजूनपर्यंत गांधींची ही बाजू नीट माहिती नाही लक्षात घ्या पण फरक आला परत ना की स्वातंत्र्य मिळेपर्यंतचे राजकीय डावपेत hmm. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा आपल्या हातात राज्य आलं त्यातले डावपेत याच्यामध्ये फरक आहे तर महाराष्ट्रातले जे लोक गांधींच्या मागे गेले ना त्यांनी गांधीजींची वैचारिक बाजूच लावून धरली गांधींच्यामध्ये हाही एक राजकारणी मुत्सद आहे त्याच्याकडनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे ही जाणीव महाराष्ट्रातल्या जा, काँग्रेसवरांच्याकडे राहिली नाही हा मुद्दा आहे आणि ज्यांच्याकडं थोडीफार होती तुम्हाला सांगतो मी कसं झालं पुढे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की पुढे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नाही म्हटलं तरी तुम्हाला एक यांचा कॅम्प दिसतो कोणाचा नेहरूंचा आणि दुसरा पटेलांचा दिसतो hmm. hmm. आता नेहरू आणि पटेल यांच्या वादामध्ये महाराष्ट्रातले बहुतेक लोक हे नेहरूंनी प्रभावित झाले आहेत मंत्रिमंडळ जे निर्माण झालं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ते नेहरूंनी प्रभावित आहे पटेलांचा गट होता तो संघटनात्मक स्तरावरती होता कदाचित का मुंबईचे काही लोक पटेलांबरोबर असतील परंतु ते काय फारसे महत्त्वाचे नव्हते त्याला आपण महाराष्ट्र म्हणूयात मुंबई सोडून त्या महाराष्ट्रामधले कोण होते पटेलांच्याबरोबर एक मनुष्य होता त्याचं नाव काकासाहेब गाडगेळ mm. पण पटेल गेल्यानंतर पटेल लवकर वारले नेरुन गारगेळ यांना नारळ दिला मग कोण राहिलं महाराष्ट्रातला राजकीय मुत्सद्दी म्हणता येईल असा एकही माणूस तुम्हाला मधल्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात दिसत नाही मोठे लोक नव्हते का होते ना सी डी देशमुखांना घेतलं मुद्दाम अर्थमंत्री केलं नियोजन मंडळावरती होतेच होते त्यांनी राजीनामा दिला म्हणजे याची जर जबाबदारी कोणावरती असेल पटत द्यायची असेल तर ती महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांच्यावर दिली पाहिजे टाकली पाहिजे ना की का नाही तुम्हाला मॅनेज करता आलं सगळे नाही दिसत तुम्हाला तशा प्रकारचा तर एक होता त्यात तुम्ही अशी वाट लावली आणि इतकंच नाही तर नंतर त्यांचं प्रतिमा आनंद केलं काका गारगिड थापा मारतात वगैरे असं सांगून mm -hmm. पटेलांना मी तुम्हाला सांगतो संस्थानं विलीन करण्याच्या कामामध्ये जर कुणी सहकार्य केलं असेल मनापासून तर ते काका गारगिड्यांनी केले mm -hmm. आणि नेहरू पटेलांक गारगिळ्यांच्याकडं पटेलांचा माणूस म्हणूनच पाहिजे त्याला इलाज आहे काय राजकारण आहे सत्ता स्पर्धा असते त्याच्यात आपण मंडळींनी काय ते चुकीचं आहे किंवा गैर आहे किंवा तिचं नैतिक पुद्यानाचं आणण्याचं कारण नाही हच्छा मुद्दा या म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांचा ही भानगड झाली आणि त्याच्यानंतर आपण कुठे येतो मग म्हणजे मधल्या काळात एक आपली दहा वर्षं वायाच गेली ना एक स्ट्रॉंग लिडरशिप महाराष्ट्रातली झालीच नाही निर्माण मग तुम्ही अशी अपेक्षा कशी कशी करणार की साठ साली महाराष्ट्र निर्माण झाला आणि लगेच कुणीतरी एक जबरदस्त पुढारी व्हायला पाहिजे दिल्लीत कसा होणार तो ती यशवंतराव झाले फक्त होत होते तिचं मग वेगवेगळ्या प्रकारची काही राजकारणं घडली hmm. त्याची संगती वेगळ्या पद्धतीने लावता येईल पण ॲज इट इज तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं तिथे त्यासाठी तुमचा एक गट असावा लागतो hmm. त्यासाठी माणसं सांभाळावी लागतात अनेक गोष्टी असतात आणि hmm. आणखीन एक त्याच्यात मुद्दा येतो कुठेतरी लग्ना फॅक्टरी असतोच ना <laughs> म्हणजे आपण सगळ्या राजकीय पटलाकडं बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी यशवंतराव चव्हाणांपर्यंत त्याच्यानंतरचं राजकारण पक्षीय पन... ते सगळं आपण हा नाही एक एक गोष्ट सांगायची मला वेगळी गोष्ट आहे ती साधारणपणे मी जे मग अशी म्हणालो ना की तोला मोलाचा माणूस महाराष्ट्रातला बाबासाहेब आंबेडकर होते म्हणजे आता आपण जो एक महत्वाचा मुद्दा पाहिला की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांचं काय झालं तर संपूर्ण भारत नावाच्या देशाला एक घटना देण्याचं कार्य बाबासाहेबांनी केलं त्यामुळं आपल्याला याच्यावरती पण बाबासाहेबांचं कसं झालं बाबासाहेब नेहरूंच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले राजीनामा देऊन आपण एक कल्पना करूयात एक एक कल्पना करूयात की बाबासाहेब राहिले असते निवडणुकीत काँग्रेस काँग्रेसला धरून राहिले असते राजीनामा दिला नसता आता दुर्दैवाने बाबासाहेब त्याच्यानंतर लवकरच वारले हा एक भाग सोडा पण कदाचित एक आंबेडकरांनी घटना दिली म्हणून त्यांचा एक प्रतिष्ठा वाढलीच होती ना mm. त्यांच्यामागे कदाचित एक गट निर्माण झाला असता त्यांच्यामागे कदाचित महाराष्ट्रातले काही लोक गेले असते mm. ही शक्यता आपण नाकारू ना शकत नाही mm. तिथे त्यांनी घाई केली म्हणजे इकडे सी देशमुख गाई, गाई करतात तिकडे बाबासाहेब आंबेडकर गाय करतात mm. तर राजकारणामध्ये काही वेळेला तुम्हाला जागा धरून पण राहावं लागतं वैचारिक गोष्टी आपण करत आलो पण त्याच्यामध्ये राजकीय डावपेस नंतर <coughs> केले नाही सो so, ही सगळी राजकीय जडणगडण झाली महाराष्ट्राची पण आपल्याला महाराष्ट्राबद्दल बोलताना त्याच्या सामाजिक गोष्टींबद्दलही बोलायलाच हवं आणि त्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा कायम म्हणला जातो तेव्हापासून आजपर्यंत की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे राजाशी शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं यांच्या वैचारिक अधिष्ठानावरती बोल आ, हा महाराष्ट्र उभा आहे असं म्हणलं जातं आजही त्यांची नावं घेतली जातात तर पुरोगामी महाराष्ट्रात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं समाजकारण याच्याकडे तुम्ही कसं बघता हे म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे महाराष्ट्र आहेच पुरोगामी शाहू फुले आंबेडकर अशी परंपरा आपण सांगतो महाराष्ट्राची आणि म्हणून आपण पुरोगामी आहोत असं म्हणतो आणि महाराष्ट्र म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतो अभिमानाने म्हणतो आणि इतर प्रांतांना सुद्धा आपला हेवा वाटतो त्या बाबतीत पण मला असा प्रश्न आहे की महाराष्ट्र हा फुले साहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र का झाला म्हणजे वेगळ्या अर्थाने फुले साहेब आंबेडकर महाराष्ट्रातच का जन्मले हा अपघात नाही आहे केवळ hmm. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे याचं कारण महाराष्ट्र हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातली वैचारिक बैठक बैठकी संतांनी वारकरी संतांनी सिद्ध केलेली आहे आणि तुम्हाला सांगतो की मी आत्ता गेल्या वर्षी माझं एक पुस्तक प्रकाशित झालं महाराष्ट्राची लोकयात्रा त्यात मी महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींचा सा इतिहास लिहिलेला आहे आणि त्यात mm. mm. हे सप्रमाण दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्रातले लोक म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या पूर्वीचे लोक हे कशाप्रकारे पुरोगामी होते म्हणजे आत्ताच्या चौकटीतून पाहिलं तरीसुद्धा त्यांनी काय प्रकारे भूमिका घेतली काय प्रकारे प्रतिकामांशी संघर्ष केला त्यांची मेथॉडॉलॉजी काय होती हे सांगितलं आणि नंतर आता ही तीन नावं जे आपण घेतली त्यातले ज्योतिराव फुले अगोदरचे नंतर राजेश्री शाहू महाराज आणि नंतर आंबेडकर ह्या तिघांच्यावरती या चळवळीचा कसा प्रभाव होता आणि ज्यांचं नाव याच्यामध्ये येत नाही परंतु त्यांचा तितकाच महत्त्वाचा रोल आहे ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे वगैरे प्रार्थना समाजाचे लोक आणि इठलामजी शिंदे हे दुसरे लक्षात घ्या त्यांना आपण विसरून चालणार नाही कुणी काही जरी म्हटलं तरीसुद्धा यांच्यावरसुद्धा कसा प्रभाव आहे म्हणजे महाराष्ट्रातली पुरोगामी चळवळ ही संतांच्या उपदेशावरतीच उभी आहे आता पुढे काय झालं आता ही जी मी नावं घेतली ना आत्ता मधल्या काळामधली तीन नावं आणि मग त्याच्यामध्ये विठ्ठलांचे शिंदे आले उदाहरणार तर त्यांच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मधल्या काळामध्ये लोक आणखीन शिक्षित झाले आपल्याकडचे आणखीन काय काय विचार करायला लागले आणखीन वेगळ्या विचारसरणी आपल्याकडं आल्या डावी विचारसरणी आली ज्याला आपण रॅशनलिस्ट वगैरे वगैरे म्हणतो पाश्चात्य पद्धतीने ते लोक आले आणि त्यांना त्यांच्याकडनं ही लिंक हरवली गेली त्यांच्याकडनं म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला मी लोकहितवादींचं नाव घेतलो आत्ता लोकहितवादींचं काम सुरू असताना तिकडे दादोबा पांडुंग तरखडकर यांनी परमाहु सभा काढली होती जी महाराष्ट्रामधली पहिली चवळ म्हणता येईल पुरोगामी लोकांची आणि त्या काळातल्या पुरोगामी चळवळी सामाजिक समतेच्या चळवळी ह्या धार्मिकच असायच्या कारण सामाजिक व्यवहार हा धार्मिक बेसिकली धर्माच्या बैठकीवरती असायचा ना धर्माशिवाय तुम्ही कल्पनाच करू शकत नाही मग अशा वेळेला काय करायचं तुम्हाला तुमच्या धर्मात राहून एक वेगळा पंथ काढावा लागतो तो यांनी काढला पहिल्यांदा दुसऱ्यांदा प्रार्थना समाजाला ती पुरोगामी चळवळ आहे पण धर्माच्या अधिष्ठानावरती आहे आणि कोणत्या धर्माच्या वारकऱ्यांच्या नवभागवत असं म्हणाय म्हणवायची स्वतःला प्रार्थना समाजी mm. त्याच्यानंतर फुलांचं सत्यशोधक समाजाला बेसिक प्रेरणा तुको कोणची mm. आहे आणि त्याच्यानंतर आपण बघतो की बाबासाहेब आले बाबासाहेबांनी एकूणच हिंदू धर्माच्या चौक हो कसं आहे की बाबासाहेब समाजातल्या ज्या स्तरामधून येत होते त्या स्तराची वाट पाहिजे तयारी नव्हती mm. हजारो वर्ष ते सहन करत होते mm. आता हा जो मार्ग आहे हा थोडासा वाट पाण्याचा मार्ग होता mm. प्रार्थना समाजाचा नाही म्हटलं तरी yeah. येऊन सत्यशोधक समाजाचा सुद्धा त्याच्यामुळं या धर्माच्याच बाहेर पडून mm. सत्यशोधक लोक काय हिंदू mm. धर्माच्या बाहेर पडलेले नव्हते कारण तुम्ही जर हिंदू धर्माचा त्याग केला तर मग बाकीचे उरलेले जे हिंदू आहेत त्यांचा तुमचा डायलॉगच हो संपतो mm. ते म्हणणार तुमचा आमचा काय संबंध mm. त्यामुळं तुम्ही त्याच आखाड्यात राहून त्यांच्याशी कुस्ती केली पाहिजे ही अगोदरची गोष्ट आहे पण ती बाबासाहेबांची तयारी का नाही कारण मी तुम्हाला सांगितलं की नाही त्यांना खूप झालं म्हणून त्यांनी तो मार्ग चोखळला mm. पण त्यांच्या त्याच्या अगोदरच्या म्हणजे ते त्या निष्कर्षाच्या पर्यंत पोहोचाच्या पो पोचेपर्यंत अगोदरची mm. जी त्यांची वाटचाल आहे त्या वाटचालीवर तुम्हाला निश्चितपणे संतांच्या विचारांचा प्रभाव दिसतो mm. ना पूर्णपणे म्हणजे तुम्हाला आता तीन गोष्टी सांगतो मी mm. तीन गोष्टी कशा सांगतो बघा की त्यांचं पहिलं वर्तमानपत्र मुकनायक तर ब्रिदवाक्य तुकाराम महाराजांचा अभंग आहे नंतर बहिष्कृत भारत बहिष्कृत भारतचं ब्रिदवाक्य ही ज्ञानेश्वरांची होई आहे दरवेळेला त्या अंकात वरच्या ते यायचं छापून ते जेव्हा डायलॉग करतात मा मराठीमध्ये तेव्हा ज्ञानबा तुकोबांची वचनं ती नेहमी घेत असतात आणि मग ते जेव्हा एक वैश्विक प स्तरावरती विचार करायला लागले वगैरे वगैरे त्यामुळे त्यांना असं वाटलं की नाही हा धर्मच आपण सोडून दुसरीकडे जावा पण अदरवाईज महाराष्ट्रातल्या त्याच्यापूर्वीच्या सगळ्याच पुरोगामी चळवळींचा आधार हा संतांची शिकवण आहे म्हणून मी असं म्हणालो की शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्रात यांचा महाराष्ट्र अस होता आहे याचं कारण तो मुळात ज्ञानोबा कोमांचा होता आज एका बाजूला संत शिकवण दुसऱ्या बाजूला या सगळ्या पुरोगामी विचारवंतांची पुरोगामी शिकवण आणि आजचा महाराष्ट्र जो बदलत गेला आहे त्याच्यामध्ये भांडवलीकरण आले ज्याच्यामध्ये पैसे आले खूप वेगवेगळे फॅक्टर भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या बदलत गेलेत या सगळ्यामध्ये मग गेल्या पन्नास साठ वर्षात वैचारिक वीण महाराष्ट्राची कमी झाली का, का आहे का ते अजून घट्ट होत गेले पुरोगामित्व आहे का अजून नाही म्हणजे अगदी आजची गोष्ट सांगायची आणि आजच्या गोष्टीची तुलना अगोदरच्या संदर्भात जर करायची म्हटलं तर मी तुम्हाला सांगेन आपण एक दहा दहा वर्षाचा हे घेऊयात भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर लगेच आपण मुख्यत्वे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गुंतलो त्यामुळं आपणाला आपले सुद्धा त्या पद्धतीने विचार करायला लागले पण तेव्हा साम्यवाद नावाची जी गोष्ट आहे ती संपूर्ण जगाला व्यापून राहिली होती जागतिक पातळीवरचाच हा विचार आहे आणि असं लोकांना वाटलं लो होतं की साम्यवाद हा जवळजवळ अपरिहार्य आहे मग आता त्याचं काय करायचं तर त्याचा सांधा जोडता येईल आपल्याला गांधींच्या विचारांशी उदाहरणार्थ उदाहरणार्थ असा विचार महाराष्ट्रातनं प्रसृत झाला आचार्य जावडेकर होते गांधीवादी समाजवाद अशी जी एक म्हण मन, म्हणूयात त्याला आणि आपण जर जगाचा विचार केला तर तुम्हाला दिसतं ना त्या काळामध्ये अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा शिपिटर नावाचा जो अर्थशास्त्रज्ञ होता तो म्हणत होता की नाही ही भांडवलशाही जाणारच आहे आणि समाजवाद येणार आहे मग त्यामुळं आणि मग मग आपणाला कल्पना आहे की शेतयुद्ध सुरू झालं एक अमेरिका आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालचं एक 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 छावणी जगातल्या राष्ट्रांची आणि दुसरी छावणी रशियाच्या नेतृत्वाखालची या दोघात शीतयुद्ध सुरू झालं त्यावेळेला महाराष्ट्रामधल्या डाव्या चळवळी जोरात होत्या आणि हे तुम्हाला मी जरूर सांगेन की आपण राज राजकारणामध्ये म्हणजे आपण सत्तेच्या राजकारणाची गोष्ट मग अशी बोलत होतो पण आपण सत्तेच्या बाहेरच्या राजकारणाची म्हणजे विरोधी पक्षांच्या राजकारणाची जर गोष्ट केली तर तुम्हाला असं दिसेल की महाराष्ट्रात मारा भारतातल्या बहुतेक विरोधी पक्षांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या लोकांच्याकडे होतं hmm. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे डांगे आणि रणदिवे hmm. म्हणजे सगळ्यात रॅली कोण काँग्रेस पक्ष जर एका बाजूला धरला आपण तर त्याचं दुसरं टोक स्पेक्ट्रमचं म्हणजे कम्युनिस्ट येत तावे समाजवादीमध्ये येतात मग सुरुवाती mm. 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 ते सुरुवातीच्या काळामध्ये होते लोहिया होते जयप्रकाश होते जयप्रकाश एकोणीसशे बावनच्या इलेक्शनमध्ये पराभव झाला आणि त्यांनी सरळ विनोबांचा मार्ग पत्करला म्हणजे महाराष्ट्राच्याच माणसाचा पत्करला ना काही असेल ते ते तिकडे गेले पटवर्धन बंधू होते फार विचारवंत होते अच्युतराला पटवर्धन mm. पण त्यांनी एक त्याचा एक धक्का घेतला की काय खरं नाही म्हणून की राजकारणापेक्षा काहीतरी मूलभूत करायला पाहिजे सुरुवात म्हणून ते कृष्णमूर्तींच्याकडे गेले म्हणजे हे महत्त्वाचे मोहरे जे म्हणतो आपण ते बाजूला आले पण तरीसुद्धा अगदी बऱ्याच काळापर्यंत कम्युनिस्ट पक्षाच्या अंतर्गतचा जो झगडा होता तो डांगे आणि रणदिवेच होता यांच्यामधला म्हणजे दोन मराठी माणसांच्या नेतृत्वाचाच तो झगडा होता त्यामुळं ते असं नेतृत्व आहे आता इकडे कसं झालं की इकडे मुख्य लोक जयप्रकाश आणि लोहिया झाले त्यातले जयप्रकाश बाजूला गेले मग लोहिया राहिले पण मग बाकीचे लोक जे होते न काही काळ आपण नरेंद्र देवांचं नाव घेऊ शकतो पण इरवी तुम्ही बघा ना मधुलीमय आहेत नानासाहेब गोरे आहेत एस एम जोशी आहेत ह्यांचं नेतृत्व भारतीय स्तरावरचं होतं ना वैचारिक म्हणजे राजकीय वैचारिक या अर्थाने म्हणजे आपल्याकडे नव्हते अशातला मुद्दा नाही मग हे तीनच लोक मुख्य आहेत राजकारणामधले मग म्हणजे पक्षांच्या स्तरावरती म्हटलं आणि तिसरी जी एक विचारधारा होती ती म्हणजे हिंदुत्वादाची mm. त्याचे नेते mm. कोण आहेत महाराष्ट्रातले नेता mm. बरे सावरकरांना वयामुळं आणि काही निर्बंधांच्यामुळं राजकारण करता नाही आल्यानंतर ना mm. पण तरीसुद्धा हिंदुत्वाद्यांचे एक नेते म्हणून त्यांचं अखेरपर्यंत नाव होतं mm. आणि शेवटी हिंदुत्ववादाचं राजकारण जिथून नियंत्रित होतं mm. प्रॅक्टिकली आणि थोरॉटिकली ती त्यांची मातृसंघटना म्हणजे आर एस आहे परत तो परत महाराष्ट्रातल्याच लोकांनी स्थापन केलेला मुद्दा आहे आणि चंचवर्च्या वर्चस्व अजूनही ते आहे त्यामुळे महाराष्ट्र मागे पडला वगैरे या गोष्टी झूट आहेत मी mm असं -hmm. म्हणेन mm -hmm. महाराष्ट्र होता तिथेच आहे आणि होता तिथे असण्यासाठी थे त्यांनी थेट दिल्लीच्या त्या तक्तावरती बसला असं असं mm नाही -hmm. दिल्लीची तख्त राखतो mm -hmm. यालासुद्धा महत्त्व आहे रक्षण करायला हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आता काही लोक करंटीपणा कसा असतो बघा त्या बिचाऱ्या बसूला लोक म्हणत होते की तुम्ही संयुक्त आघाडीचं नेतृत्व ने कराने पंतप्रधानावर तर त्यांच्याच लोकांनी त्यांचे पाय खेचले mm -hmm. हा मुद्दा प्रॅक्टिकल नाही हा व्यावहारिकसुद्धा आहे mm -hmm. कुठल्या सॉरी सॉरी ते उलट झालं हा फक्त व्यावहारिक नाही हा सैद्धांतिकसुद्धा आहे mm -hmm. म्हणजे ज्या पद्धतीने भांडवलशाहीचे लोक भांडवलशाहीचं इंटरप्रिटेशन करून कमी अधिक प्रमाणात लवचिक करू शकतात तसं तुम्हाला मार्क्सवादाचं इंटरप्रिटेशन करून त्याला कमी अधिक प्रमाणात परिस्थितीप्रमाणे लवचिक नाही करता आलं तिचे जर डांगे असते तर डांगे हा फरक आहे तुम्ही पहिल्या दोन दशकातलं प्रामुख्यानं सांगितलं या सगळ्यामध्ये म्हणजे वैचारिक नेतृत्व आणि राजकीय कंट्रोल एक प्रकारे किंवा अशा अशा पद्धतीने आजही चालू आहे हा मुद्दा तर आलास पण पुन्हा एकदा मी येतो की चळवळी वेगवेगळ्या विचारधारा त्यांच्याबद्दलचं वैचारिक लिखाण आणि सातत्यानं ज्या चळवळी होत राहायच्या ह्या एकोणीसशे सत्तर नंतर कुठल्या गे दिशेनं गेल्या मग ह्याच्यामध्ये मूळ महाराष्ट्रातलं जे जातींचं एकमेकांबरोबरचं कम्युनिकेशन आहे किंवा एक इंटरलिंकिंग आहे हे कसं बदल हे बा सत्तरच्या नंतरचा आपण जर आढावा घेतला ना तर तुम्हाला दोन गोष्टी दिसतील सत्तरच्या दरम्यान सुरू झालं ते एक पहिली गोष्ट अशी की आपण ज्या संघटनेमध्ये आहोत ज्या पक्षामध्ये आहोत तो आपले प्रश्न नीट सोडू शकत नाहीत हे असमाधान त्याच लोकांच्यामध्ये निर्माण झालं त्याचं mm -hmm. सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे दलित पॅन्थर mm -hmm. रिपब्लिकन पक्षामधले सगळी मंडळी होती mm -hmm. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून स्थापन झालेला पक्ष mm -hmm. आणि ते प्रस्थापित जे नेतृत्व होतं ते सक्षम नाहीत आणि त्यांना न्याय देता येणार नाहीत या लोकांना आपल्या या भूमिकेतून पॅनथर पुढे आले म्हणजे तो एक मुद्दा आला आता आ, पॅन्थर ही काही महाराष्ट्रातली संघटना असं म्हणून ते पुढे नाही आले लक्षात घ्या पण शेवटी व्हर्च्युअली ते महाराष्ट्रात येत ना कारण ते दलित पॅन्थरची चळवळ काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेली त्यामुळं तोही आपल्याला संबंध लावता येतो एका अर्थाने दुसरीकडे तुम्हाला काय दिसतं की शिवसेना पुढे आली शिवसेना पुढं कशी आली महाराष्ट्रातल्या माणसांचे मराठी माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता हे कशी काय पुढे आली त्याचं कारण आहे त्याचं कारण असं आहे माहिती का की जे पक्ष त्या काळामध्ये राजकीय पक्ष होते त्यातले मुख्य पक्ष कोणता काँग्रेस सत्तारूढ आणि दुसरे दोन पक्ष कोणते एक सोशलिस्ट पार्टी होती आणि कम्युनिस्ट पार्टी होती आता सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट लोक हे जे आहेत ना ते स्वतःला आंतरराष्ट्रीय समजायचे त्यांचा सैद्धांतिक सगळा चर्चा वगैरे चालायची ना ती एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावर चालायची व्यावहारिकसुद्धा म्हणजे उदाहरणार्थ तिकडं जेकोस लेव्यामध्ये काहीतरी झालं की लगेच मुंबई महापालिकेत त्यांचं ठरवायचं जेगोस काहीतरी झालं की त्यामुळं स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत किंबहुना स्थानिक लोकांच्या प्रश्नांचा उच्चार करणं म्हणजे आपण वरून खाली आलो असं त्यांना वाटायचं त्यात काहीतरी कमीपणा आहे आपलं आपली इंटरनॅशनॅलिटी त्यामुळे धोक्यात येईल आता काँग्रेस हा काही आंतरराष्ट्रीय पक्ष नाही काँग्रेस देशव्यापी पक्ष आहे पण तरी देशव्यापी आहे ना त्यामुळे महाराष्ट्रातल्या माणसाची बाजू घ्यायची म्हणजे पर्यायानं कुठल्या तरी दुसऱ्या प्रांतातली माणसाच्या विरुद्ध राहायचं ते काँग्रेसला परवडलं नसतं पण प्रश्न होते मग ते प्रश्न शिवसेनेने उचलले नेमके आणि ती पुढे आली त्यासाठी शिवसेनेला तात्विक सिद्धांत वैचारिक बैठक वगैरेची काही गरज नाही भासली mm. उलट असं होतं कित्येक वेळेला की कि वैचारिक बैठक तात्विक सिद्धांत हे तुमच्या प्रत्यक्ष व्यवहाराच्या आड येतात ते तुम्हाला ते व्यवहार करून देत नाहीत जसं यांच्या बाबतीत घडलं त्यामुळं अख्खी मुंबई मुंबईवर ताबा कोणाचा दोघांच्या कामगार संघटना होत्या एक सोशलिस्टांची होती आणि एक कम्युनिस्टांची होती तर कम्युनिस्टांची लोक संघटना शिवसेनेने मागे पाडली आणि सोशलिस्ट लोक बरेचसे शिवसेनेमध्ये गेले अशी वस्तुस्थिती आहे ना आणि कुणीच आपलं काम करू शकत नाही नीट पाहिजे तेवढं असं वाटल्यामुळं किंबहुना आपल्याला जे मिळतं ते कमीच आहे असं वाटल्यामुळं लोक दत्तसंबंधांच्या मागे गेले कामगार ती मोठी चूक झाली त्यांच्याकडनं आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातले लोक जे होते मुंबईमध्ये त्यांना मुंबई, मुंबई सोडून आपापल्या गावी जावं लागलं म्हणजे हा महाराष्ट्रातल्या कामगार चळवळीचा इतिहास आहे तो शोकात्मक इतिहास आहे शेवटी हे जो एकेकाळी ग्लोरियस होता म्हणजे परत सिद्धांत आणि व्यवहार याचा तुम्हाला कुठेतरी आमच्याकडं सिद्धांतच नाही अजिबात मी फक्त व्यवहार पाहतो असं म्हणून नाही चालणार आणि आमच्याकडे इतका सिद्धांत पक्का आहे की आम्ही व्यवहाराला फटच ठेवत नाही आतमध्ये यायला असंही नको व्हायला या सगळ्या वर्गीय गोष्टी घडल्या प्रादेशिक अस्मिता घडल्या या सगळ्याच्या पाठीमागं घडत असणार एक गोष्ट जी चर्चा होती कायम ती म्हणजे बेर्जेचं राजकारण बेर्जेचं समाजकारण मग ते जातीपातींचा समुच्चय असेल मग ते राजकीय त्याचं आकलन असेल किंवा सामाजिक आकलन असेल तर हे जे घडत गेलं महाराष्ट्रात एकोणीसशे साठ नंतर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही ऍक्च्युली हा जो प्रकार आहे तो सगळ्या भारतातच घडत गेला आणि तो सत्तेच्या राजकारणाचा भाग आहे हे hmm. नाकारण्यात काय अर्थ नाही म्हणजे ताकाला जाऊन ता भांड लपवण्यात काही अर्थ नसतो आणि ते राजकारण करताना सुद्धा शेवटी आपण राजकीय पक्ष आहोत ना hmm. त्यामुळे आपल्याला एक सैद्धांतिक वैचारिक बैठक पाहिजेच मग ती बैठक सुद्धा देण्याचं काम किंवा तिचा अधूनमधून उच्च करण्याचं काम या मंडळींनी केलं राजकीय पक्षाच्या हे फक्त महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाहीये हे आपण समजून घेतो हा एकूण देशात आहे पण मग ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेषत नव्वदच्या दशकात मार्केट आलं माणसं व्यक्ती केंद्रित झाली तर ह्या सगळ्यामध्ये इथली जी बैठक आहे ज्या बैठकीचा तुम्ही सातत्यानं मांडणी करत असता अगदी संत साहित्यापासून ते आजपर्यंत या बैठकीचा आता काय घडतंय ना आता तुम्हाला सांगतो आहे का की ज्यांनी राजकारण करायचं ज्यांनी समाजकारण करायचं ज्यांनी राजकारण समाजकारणाच्या वैचारिक बैठकीचा विचार करायचा आणि ते लेख करतात म्हणून आपण त्यांना पुरोगामी वगैरे म्हणतो या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्राच्या वारशाकडं प्रचंड दुर्लक्ष केलं आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हे असं असं होतं आहे काही काळ उशीर उशीर झाला त्यांना तेव्हा ते वारशाचा चुकीचा अर्थ लावायला लागला अनेक वेळेला पण आणि आता तोपर्यंत वेळ निघून गेली होती ना तर ही हा एक प्रमाण घडलेला आहे आपल्याकडं सुदैवानं आपल्या की जो इतरांकडं नाही वारसा अशा प्रकारचा आपल्याकडे आहे त्याचं महत्त्व समजत नाही या अनेकांना आणि दुसरं कसं झालं माहिती आहे का की आता तुम्हाला कदाचित माझ्या म्हणण्याचं आश्चर्य वाटेल की ज्यांना आपण पुरोगामी वगैरे म्हणतो ते काम करतात मनापासून काम करतात म्हणजे त्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे त्या सगळ्या लोक ते क्लेश सहन करतात त्यांचा त्याग असतो वगैरे वगैरे पण वेळेला असं दिसतं माहिती आहे का की आपलं पुरोगामित्व म्हणजे पूर्वीच्या काळातले लोक तसं सोहळं जपायचे ना याला शिवायचं नाही त्याला हात लावायचा नाही ना, तसं पुरोगामीचा एक सोहळं निर्माण झालं आणि त्यामुळं दिवसेंदिवस हा जो गट आहे तो संकुचित संकुचित होत गेला ना आणि त्याचा प्रभाव जितका पडायला पाहिजे एकूण समाजावरती तेवढा प्रभाव नसा झाला मग असं जर असेल तर त्याचा फायदा हा दुसऱ्या कुठल्या तरी शक्तींनी उजव्या वगैरे ज्याला म्हटलं जातं जर घेतलं असेल तर त्याच्यात दोष कोणाचा आहे म्हणजे म्हणजे तो वारसा घेऊन पुढे जाण्याच्याऐवजी तुम्ही त्या वारशालाच मागं ढकलायला लागलात असं झालंय आत्ताच जे एकूणातली सामाजिक परिस्थिती आहे मग त्याच्यात असं म्हणतात की धर्माधिष्ठेत राजकारण आहे जातीपातीतले अस्मिता प्रबळ होत आहे या सगळ्याच्या पाठीमागत जो आपला वैचारिक बेस आहे जो पाठीमागं ढकलला गेला असं तुम्ही म्हणताय तो न समजण्यामुळं किंवा त्याचं एकविसाव्या शतकातलं आकलन न मांडल्यामुळं हे झालं बरोबर माझं जे काय म्हणण्याचे तुम्ही बरोबर एका वाक्यात मांडलं त्या वारशाला समजून घेऊन बरोबर घेऊन समजून 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 उमजून घेऊन बरोबर घेऊन जाण्याच्याऐवजी या मंडळी तो नाकारला किंवा त्याला मागे ढकलला त्याचं त्याचं अधिष्ठान तुम्हाला आजही पाहिजे म्हणजे आजही म्हणजे काय ह्या केवळ मी या, के या पुरोगामी प्रतिगामी बोलत नाही mm. आहे आत्ता तुम्ही जो मग मुद्दा सांगितला की नव्वद नंतर जे काही मार्केटीकरण झालं सगळ्याचं mm. त्या मार्केटीकरणामधल्या अर्थकारणाला सुद्धा जर तुम्हाला काही एक दिशा द्यायची असेल तर तुम्हाला ह्याच वर्षाची गरज भासणार आहे दुसऱ्या वर्षाचं काम नाही इथे कुठल्या मग ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या प्रश्नाकडे यायच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न हा आहे की आत्ता एकविसाव्या शतकात महाराष्ट्राची मांडणी वैचारिक सामाजिक राजकीय का असायला हवी म्हणजे एक बॉल पार्क गोष्ट म्हणून सांगतो आजच्या महाराष्ट्राची जर मांडणी करायची झाली वैचारिक पातळीवरती तर त्याचं जे त्याच्या त्यासाठी लावणारी जी, जी सामग्री आहे ती मी माझ्या चार ग्रंथांमधून पुरवलेली आहे तुकाराम दर्शन लोकमान्यते महात्मा गरजा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची लोकयंत्रा हे चतुष्ट आहे आता माझं पुढचं पुस्तक येते मराठीची नगरी ते महाराष्ट्र पंचक झालं या पंचकात ती सामग्री पुरेशी आहे तर ती पुस्तकं घेतली पाहिजे सिरियसली लोकांनी म्हणजे मा माझ्या पुस्तकाचं मार्केटिंग करण्याचं हे थिंक बँक हे ठिकाण नव्हे हे मला माहिती आहे पण ही वस्तुस्थिती म्हणून सांगतो तटस्थपणाने सांगतो आहे याच्यात या सगळ्या गोष्टींचा इतका तपशिलानं विचार केलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त आत्ता सध्या मी जगाचा इतिहास लिहितो आहे आता तो, तो आणखीन किती पुढे चालेल वर्ष मला माहीत नाही पण जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा या सगळ्या माझ्या आत्ताच्या महाराष्ट्राच्या मांडणीला एक जागतिक बॅकग्राऊंड मिळणार आहे तर याच्यात कुठेतरी माझा थोडाफार वाटा आहे असं मी म्हणू शकेन जर कोणाला करायची असेल मांडणी पण तरीसुद्धा तरीसुद्धा मी बाकीच्या कोणाचाही अधिक्षेप न करता दोन नावं घेईन एक राजारामशास्त्री भागवत आणि दुसरं विनोबा भावे कारण दोघांनाही महाराष्ट्रातल्या विचारवंतांची वैश्विकता कळलेली होती महाराष्ट्रातल्या विचारांची वैश्विकता कळलेली होती म्हणून महाराष्ट्र धर्माचं विवेचन करताना विनोबांनी म्हटलं की महाराष्ट्र धर्म हा त्रिविक्रम आहे त्रिविक्रम म्हणजे वामन वामनावतारामध्ये तीन पायामध्ये सगळं विश्व व्यापलं तसं विनोबा म्हणतात की महाराष्ट्र धर्माचा एक पाय महाराष्ट्रामध्ये आहे दुसरा पाय भारतामध्ये आहे आणि तिसरा पाय जगामध्ये आहे हा महाराष्ट्र धर्म समजून घेतला पाहिजे की ज्याची मांडणी राजाराम शास्त्री भागवतांनी केली पहिल्यांदा म्हणजे राजाड्यांनी आहे हे मला महत्वाचं वाटतं शेवटचा प्रश्न तुम्ही या चारी चतुष्टयमधून आणि आता पंचकामधून महाराष्ट्राचा इतिहास लिहित आलेला कधी ना कधीतरी तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास लिहावा अशी अपेक्षा आहे पण तो लिहिण्या तो लिहायला त्याच्या आधी आज आपण काय महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर त्रेसष्टाव्या वर्षात आहोत आणि पंच्याहत्तरीकडे जातो तर तुम्हाला या सगळ्याचा इतिहास अभ्यास केल्यानंतर वाचल्यानंतर मांडणी केल्यानंतर आता येथून पुढच्या दहा बारा वर्षात महाराष्ट्राने कुठल्या दिशेला जावा असं वाटत नाही ही फारच अवघड गोष्ट आहे सांगणं त्याचं कारण आत्ता महाराष्ट्रामध्ये इतकी दुफळी दुही म्हणजे मला आत्ताचा पिरियड जो आहे ना सॉरी टू से दिस पण उत्तर पेशवाईसारखा वाटतो आहे उत्तर पेशवाईमध्ये खुद्द पेशव्यांच्या घरामध्ये बाहेरच्या सरदारांमध्ये सरदारा सरदारांमध्ये त्यांच्या त्यांच्या घरामध्ये इतका संघर्ष मारला होता की त्याचा फायदा मग शत्रूंनी घेतला बरोबर आता इथं त्याचा बाहेरचा शत्रू कोणीच नाही आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू आहोत त्या अर्थाने स्पर्धक असतील म्हणजे आपण म्हणतो ना की महाराष्ट्र याच्यात मागे पडतोय उद्योग नेले या मुक्त मुक्त ही चर्चा चालू असते की नाही तर ही मला असं वाटतं आहे की तसंच तसं चित्र आहे की काय आत्ता आणि त्याचं पण तुम्हाला मी कारण सांगतो की मी ज्या काळाबद्दल आत्ता उल्लेख केला उत्तर पेशवाई उत्तर पेशवाईच्या काळामध्ये महाराष्ट्रात एकही विचारवंत झाला नाही एकही महत्वाचा ग्रंथ पुढे दिला नाही तसं होऊ नये महाराष्ट्राचं या काळात म्हणजे महाराष्ट्राचं वैचारिक लिडरशिप परत आणणं ही आता प्रायोरिटी पहिली प्रायोरिटी आहे सर ही वैचारिक नेतृत्व परत यावं आणि ज्या वेळेला या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सुद्धा तो दैदिप्यमान असावा या शुभेच्छांसह ही मुलाखत इथे थांबूया तुम्ही नेहमीप्रमाणे खूप सविस्तर असा काळाचा पट आमच्या समोर मांडला थिंगमांकडून तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद आणि आभार